ते मात्र हळुवारीतले खेळलाय चांगलंच असं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. अनिकेत अंबिरे क्षेत्ररक्षणाखाली येतोय, तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केलाय, तीन चेंडू तीन धावा, अप्रतिम असा सामना पाहायला मिळाला. आजच्या दिवसातला दुसरा सामना प्रहार बनाम जीन्स इलेव्हन सुशांत पाटील ने मात्र सामना विजयी करून दिला या प्रहार संघाला. पुन्हा एकदा हळुवारीतीने खेळलाय सिंगल धावा मात्र ह्या चार चेंडूवर, चार चेंडू चार धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर चालू असताना आज मात्र अबव 40 यांचा अंतिम सामना संध्याकाळच्या सत्रात मात्र पाहायला मिळेल या प्रेक्षकांना. नेवनाथ एंटरप्राइजेस फ्रेंड स्टार पवेलियन मात्र खचाखच भरताना दिसतोय. आता मात्र स्टँड इन डिलिव्हरी, चेंडू पाठवलाय काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये, पहिला अद्रा लागतोय एस डी झे. धन्यवाद टीचर. मात्र चांगलं दृश्य मैदानाच्या मध्ये, जितेश फॅन्स एक सेन्सेबल क्रिकेट पद्धतीचा खेळाडू जितेश दौने, जो मात्र फलंदाजीच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोचतोय. 56 धावा ज्याने मात्र केल्यात. पहिल्या क्रमवारीत असेल मिस्टर प्रज्वत अंबिरे, जो मात्र पुणे येथे रवाना झालाय. दोन षटक मात्र त्याच्या माध्यमातून हाताळले गेले या जुन्नर प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया नवीन फलंदाज मैदानात येताना. इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतो, रूल नंबर 22 दर्शवताना पंच. या सामन्यासाठी पंच असतील सचिन अकरे, तसेच हर्षल चौधरी उर्फ बंधू. षटकातला शेवटचा चेंडू, पाच चेंडू पाच धावा, धाव फलकावर. चांगला चेंडू, ध्रुवनाल राऊत स्वतः कर्णधार. एक षटक संपतय या एका षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या लागलाय धाव फलकावर, पाच धावा. तत्पूर्वी येऊया एका सुमधुर संगीताकडे. वाजव दर्शन घरवाल का
पार्टनरशिप करावी लागेल या सामन्या दरम्यान. पुन्हा एकदा अमित रुपेश स्टँड इन डिलिव्हरी, चेंडू पाठविलाय सीमारेषा पलीकडे, चांगलं क्षेत्ररक्षण अमर धवन येतोय, परंतु एकच धावा इथे, मात्र पाच धावा नक्की वाचवल्यात. काय क्षेत्ररक्षणाचा मुजारा पाहायला मिळाल लेग साईडच्या क्षेत्रात मिस्टर अमर दौने. धावसंख्येत एक नंबर, धावसंख्या पुढे सरसावते आठ धावा. तर नक्कीच क्षेत्र कोणतीही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि जर कष्ट प्रामाणिकपणे असतील तर इथे मात्र यशाला पर्याय नाही. इथे मात्र खरोखर चांगले कष्ट करताना मिस्टर अमर दौने पाच धावा वाचविल्यात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस. आता मात्र आमंत्रित केलंय लेफ्ट हँड फलंदाज मिस्टर तेजस चौधरी, षटकार मारण्यामध्ये माहिर. पुन्हा एकदा रूपेश टू तेजस, षटकातला पाचवा चेंडू. इथे मात्र मारण्याच्या नादात चुकतोय. शेवटचा चेंडू, धावसंख्या स्थिरावलाय आठ धावेंवर, एक गडी बाद अमोल सातवे यांच्या स्वरूपात. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, गोलंदाजी मार्कवर मिस्टर रुपेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. जे लेग साईडच्या दिशेने जे खेळाडू जातात अमर दौने, जे लहान मुली जातात मैदानातून त्यांना बाहेर काढायचे. पुन्हा एकदा सामन्याला इथे मात्र सुरुवात होते. कर्णधार मात्र स्ट्राईक मार्क मिस्टर तेजस, तसेच रुपेश दानमेर हा सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पोचतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. इथे मात्र प्रतिम देखना स्ट्रोक, चेंडू पाठविलाय सीमारेषा पलीकडे, चार धावा एस डी जे. केतन अंबिरे जिथे कुठे असतील त्यांनी लद्या यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान दोन षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या जाऊन पोचते बारा धावा. अप्रतिम देखना स्ट्रोक मात्र शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला तेजस चौधरी. मी मगाशीच म्हटलं होतं की एक होनहार बल्लेबाज, एक हार्ड हिटर पद्धतीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो, यंगस्टार संघाकडून खेळतो, परंतु इथे बीपीएलच्या लीगमध्ये मात्र अजिंक्य संघा दरम्यान स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा वैयक्तिक असं दुसरा संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय संघाचा कर्णधार त्रुणलाल राऊत, ज्याने मात्र पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच फलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. काल मात्र सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये बालक संघाने मात्र अप्रतिम अशी कामगिरी केली, त्यामुळेच संघ हा तिसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना खेळताना दिसतोय. दहा धावांचं लक्ष ठेवलं होतं एसएलबी संघाकडे. पुन्हा एकदा त्रुणाल टू अमित. मात्र चांगल्या रीतीने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता मात्र केली जाते. तर मिथिलेश अंबिरे एकूण 13 विकेट्स मात्र मिळविल्यात आतापर्यंत, एक आणि सलग सेमीफायनलमध्ये धडक मारलाय वॉरियर संघाने. प्रज्वत अंबिरे यांची अनुपस्थिती असताना सुद्धा जर फायनलमध्ये प्रवेश केला तर मात्र 5000 पारितोषिक प्रज्वत अंबिरे यांच्या टीम्सकडून मात्र ह्या वॉरियर संघाला असेलच. दरम्यान पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू, अमित त्रुणाल चांगला चेंडू. इथे मात्र रनआउटची संधी, परंतु लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. एक धाव परिपूर्ण, 13 धावा धाव फलकावर, चार चेंडू मात्र शेष आहेत. तेजस आणि अमित वर्ल्ड प्रीमियर लीग 2019
आतापर्यंत मात्र 5 हॅट्रिक पूर्ण होत आहेत या लीग मध्ये. खूपच चांगली गोलंदाजीचा मारा, परंतु फलंदाजाला मात्र काही वाव मिळाला नव्हता या आजच्या वर्षी. तेजस चौधरी यांच्या प्रत्येक षटकाराला प्रकाश चौधरी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे, सॉरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रकाश चौधरी यांच्याकडून त्यांचेच वडील. पुन्हा एकदा लोअर फुलटस पद्धतीचा चेंडू एकदा परिपूर्ण केलाय धावसंख्येत एकेरी भर. 14 धावा लागल्या धाव फलकावर. फर्स्ट इनिंग मात्र प्रगतीपथावर शांत रीतीने चाललेला. अजूनपर्यंत मात्र एक चौकार लावला गेला साइड स्क्रीनच्या समोर. तेजस चौधरीने अमित तांबूर एक सलामीचा फलंदाज. ते मात्र रनआउटची संधी, परंतु बाल बाल बच गए मिस्टर अमित तांबोरे. षटकातले 2 चेंडू मात्र बाकी आहेत. धावसंख्या जाऊन पोचते 15 धावेंवर. कॅमेरेमॅन साहिल आणि संदेश युट्यूब tenniscricket.com या लीगच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा या लीग वरस प्लॉट तर्फे त्यांचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत. फुलटो चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे निलेश दानमेर. एकदा परिपूर्ण केला एकच दर समाधान. आज मात्र पुन्हा एकदा मैदान या वरर लीगने दुमदमला. जिथे मात्र नजर जाते तिथे मात्र प्रेक्षक हा केंद्रबिंदू दिसत आहे. नाही तर षटकातला शेवटचा चेंडू तिसरा षटक प्रगतीपथावर. 16 धाव मात्र पूर्ण केल्यात. येणारे 3 षटक मात्र हानामारीचे असतील. तेजस आणि अमित मात्र समजतोय जस 3 षटक मात्र खेळून काढलेत. येणारे 3 षटकवर मात्र हल्लाबोल करतील. ह्या षटकानंतर आपल्याला समजेलच. फुलटो चेंडू इथे मात्र करा फटका अमित तांबोरे. बॅक टू द पवेलियन यस डीजे. आता गुलाल उडणार आता क्रिकेट मौसम आता फटाके फुटणार. आमच्या वरोरे गावात आमच्या वरोरे गावात आज विपीएल रंगणार. 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 सर्व खेळाडूंना दिला जाईल मान. येथे माझ्या खेळाडूंना होईल सन्मान. यस धन्यवाद डीजे. तर खरोखरच मात्र वरोर प्रीमियर लीग 2019 खूपच चांगली रंगताना खूपच चांगलं गीत डीजेच्या माध्यमातून मिस्टर नवनीत दौने. आजचा शेवटचा दिवस धावसंख्या जाऊन पोचते 16 धावा. येणारे 3 षटक मात्र बाकी असतील. गोलंदाजे मार्कवर येईल वैयक्तिक असं दुसरं. तर इथे मात्र बंधारा स्टँड खचाखच भरताना प्रेक्षक मात्र एन्जॉय करतोय या सामन्याचा. 14 षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर रुपेश दानमेर. ह्या षटकानंतर मात्र कॅमेरामॅन बंधारावर येईल. प्रेक्षक लक्ष असू द्या. हे षटक संपल्यानंतर चौथ्या षटकातला पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर. रुपेश येतोय नवीन फलंदाज जिग्नेश. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली तोच खेळाडू दाखवलोय ऑन स्ट्राईकला. चला सामन्याला इथे मात्र सुरुवात होते. चौथं षटक प्रगतीपथावर. रुपेश टू जिग्नेश. आखूड पद्धतीचा चेंडू इथे मात्र रनआउटची संधी. चिराग येतोय क्षेत्ररक्षणाखाली, परंतु एक धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्येत एकेरी पर 17 धावा. मिस्टर 360 प्लेयर एबी डिव्हिलियर्स जर्सी क्रमांक 17.
आमंत्रित केलाय मोठा खेळाडू तेजस चौधरी, चांगली कामगिरी करून दाखवेल का या महत्वपूर्णच्या सामन्यात? हा सामना जिंकला तर मात्र सेमीफायनल मध्ये धडक मारेल रूपेश टू तेजस। इथे मात्र चेंडू उंचावर जातोय, जेल होईल का? परंतु चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये, एकेरी धाव परिपूर्ण। इथे मात्र जीवनदान म्हणायला काही हरकत नाही, कारण की ज्यावेळी मोठा खेळाडूचे तुम्ही जेल सोडता तेव्हा मात्र मोठ्या धावांमध्ये ते रूपांतर करतात। तसं बघायला गेलं रोहित शर्मा 4 धावांवर मात्र जेल सुटला होता, तब्बल 264 धावा स्वतःच्या नावावर या क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची मात्र छाप सोडलाय या रोहित शर्मा एक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये। दरम्यान पुन्हा एकदा रूपेश टू जिग्नेश, आता मात्र आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा चुकतोय। पुन्हा एकदा दुसरा चेंडू रूपेश, राईटम राऊंड द विकेट, आखूड पद्धतीचा चेंडू। इथे मात्र पंचांकडे दाद मागितलाय, परंतु पंचांनी ते फिटळलाय, खराब शॉट सिलेक्षन। अजूनही चौथ्या षटकात 2 चेंडू मात्र शेष आहे, धावसंख्या मात्र स्थिरावते 18 धावा। खूपच लोअर स्कोरिंगचा सामना मात्र पाहायला मिळतोय, येणारे 2 षटक मात्र हाणामारीचे असतील। तेजस चौधरी मात्र जिम्मेदारी घेईल का या महत्वपूर्ण सामन्यात? आता मात्र हळूवारीतीने खेळलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात, एकेरी धाव परिपूर्ण केलाय। आता मात्र शेवटचा षटक चेंडू असेल या चौथ्या षटकातील, धावसंख्या मात्र 19, 13 चेंडू बाकी। ह्या चेंडूवर प्रहार की स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल त्या चेंडूमध्ये दिसेल। चांगल्या रीतीने षटक मात्र हाताळतोय मिस्टर रूपेश दौने। इथे मात्र रिव्हर्स फटका खेळण्याच्या नादात चुकतोय, 4 षटकाच्या उत्तरार्ध, धावसंख्या पोचते 19 धावा। तत्पूर्वी आपण येऊया सुमधुर संगीताकडे। वत्सव नवीन गोलंदाज 5वं षटक मात्र प्रगतीपथावर, अमर दौने येतोय। उलटो चेंडू, इथे मात्र खराब फटका खेळण्याच्या नादात। जर तेजस चौधरीला मात्र स्ट्राईक वर आमंत्रित केलं तर नक्कीच एक मोठा स्कोर पाहायला मिळेल। ते मात्र आता आमंत्रित केलाय तेजसला स्ट्राईक मार्कवर, 10 चेंडू बाकी। येणारे 10 चेंडूमध्ये तेजस जिम्मेदारी घेईल का, एक चांगला स्कोर उभारेल का आपल्या संघासाठी? धावसंख्या मात्र स्थिरावते 20 धावा। जर 10 चेंडूमध्ये 20-25 धावा टोकल्या तर नक्कीच 45-46 धावांचं आव्हान मात्र समोरच्या संघासमोर ठेवेल। पुन्हा एकदा षटकातला तिसरा चेंडू, तेजस टू अमर। इथे मात्र अप्रतिम एफर्ट्स लावलं गेलं कपिल दौने मार्फत,
इथे मात्र चांगली फेक की धावसंख्या एक नंबर 21 धावा. लोअर स्कोरिंगचा सामना पुढील होणारा सामना. तर पुढील होणारा सामना सागर बनाम चॅलेंजर. ही इनिंग संपल्यानंतर मात्र नाणेफेक टाकून गेल्यात 22 धावा धाव फलकावर. आता मात्र समालोचन कक्षामध्ये प्रीतम तामोरे यांचं सुद्धा आगमन होत आहे. षटकातला पाचवा चेंडू चांगल्या रीतीने हाताळतात. चांगले गोलंदाजीचा मारा थ्रुनाल रुपेश आणि नवीन गोलंदाज येतोय अमर. इथे मात्र मोठा फटका खेळतोय बघूया. इथे मात्र गच्चा क्षेत्रक्षण चेंडू जातोय सीमार्श पलीकडे 4 धावा. जाऊन पोहोचलाय 26 षटकातला शेवटचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका चेंडू जातोय सीमारे शेपार 4 धावा. धन्यवाद डीजे. तर इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलाय 5 षटकाच्या उत्तरार्ध 30 धावा. जसं मात्र शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल तसंच आपल्या सोबत असतील प्रीतम तामरे. तत्पूर्वी जाऊ एक सुमधुर संगीताकडे वाजव. तीस धावा धाव फलकावर 30 चेंडू धावा. आता मात्र सहावं षटक टाकण्यासाठी येतोय जय राऊत. बघूया 6 चेंडू मध्ये तब्बल किती धावा ठोकतोय. जर तेजस चौधरी स्ट्राईक मार्क वर आला तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोर मात्र उभा करेल. 30 धावा मात्र झाल्यात सहावं षटक प्रगतीपथावर. चला सामन्याला मात्र सुरुवात करायचंय पंच. मात्र आवाज असेल प्रीतम तामोरे. शेवटचं षटक हाताळताना मिस्टर जय राऊत सामना करेल जिग्नेश मर्दे. निश्चितच एक लोएस्ट स्कोरिंगचा सामना मात्र झालाय परंतु तेजस चौधरी जिथपर्यंत आहे तोपर्यंत मात्र 15-20 धावा येऊ शकतात. बघूया स्ट्राईकवर आणण्याचं काम करेल का खराब फटक्याबाजी करताना. निश्चितच या ऍसिड इज गॉन. जिग्नेश मर्दे बॅक टू द पवेलियन. कम ऑन एक सुमधुर संगीत. तरी सुद्धा जे दगडावर प्रेक्षक बसले त्यांच्याकडे कॅमेरा लिहिले एन्जॉय करत आपण एन्जॉय करू शकतात. युट्यूब मध्ये आपण निश्चितच दिसले जातील. आपण हा सामना कधीही पाहू शकतात कारण की वरोर प्रीमियर लीगला मात्र सर्च करा tenniscricket.in आणि आपल्या मॅचचा आनंद आपण घर बसून कधीही आपलं जेव वाटेल आपण कशा रीतीने एन्जॉय करत होतो ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच जिग्नेश मर्दे मात्र खराब फटक्याबाजी करून आउट झाला. जे काम करायचं होतं ते तेजस चौधरीला स्ट्राईकवर द्यायचं होतं कारण की तेजस चौधरी एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे हा हिटर. निश्चितच 15-20 धावा येणं गरजेचं आहे. तत्पूर्वी जय राऊत मात्र एक चांगली रीतीने गोलंदाजी करतोय. निश्चितच 5 चेंडू मात्र कशा रीतीने हाताळेल ते मात्र पाहायचं आहे. संघाचा कर्णधार तृणाल राऊत तितकीच चांगली कर्णधार पद करताना. निश्चितच पुढचा चेंडू प्रणय बनमाडी ऑन द स्ट्राईक. ते मात्र मोठा फटका खेळला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील परंतु एकच धाव घेईल का तर त्याचं मुख्य कारण मात्र या पुढच्या चेंडूवर समजेलच. धावसंख्या 1 ने पुढे सरसवली जाते. 31 ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ बाकी. निश्चितच बांधून ठेवलं असं म्हणेल मी या संघांनी. जो बालक संघ आहे त्याचं मात्र या टुर्नामेंटमध्ये टिकणं सुद्धा
आशा नव्हते या टीमला, परंतु जे सुपर ओव्हरमध्ये काय अफलातून मॅच काढले, व्यंग संघ एक चांगला संघ होता त्याला मात्र निश्चितच माघारी पाठविला. आणि आता मात्र क्वार्टर फायनलचा सामना खेळतोय तेजस चौधरी ऑन द स्ट्राईक मार्क. चार चेंडूचा खेळ बाकी, जय राऊत मात्र काय करेल या चेंडूवर, उलरल्यांचा चेंडू निश्चित चुकतोय. तेजस चौधरी खराब स्ट्रॉक सिलेक्शन मात्र पाहायला मिळते, बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक वर येण्याचं काम करेल का. आणि यस तेच पाहायला मिळते, प्रणय बॅक टू द पवेलियन, सूर्य गोलंदाजी करताना जय राऊत, कम ऑन डीजे. तीन चेंडूवर एखादा षटकार पाहायला मिळेल का, हे चित्र मात्र पाहायला मिळणार नाही, कारण की हवेमध्ये चेंडू स्वप्नील चौधरी इथे मात्र क्षेत्ररक्षक आणि सोप्पा लॉलीपॉप जेल मात्र सोडतोय. निश्चितच हा जेल मात्र मोठा पराक्रम जाईल का या संघाला ते मात्र पाहायचं आहे. दोन चेंडू बाकी आहेत, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 34 सुनील मनोहर गावस्कर 34 शतक मात्र पहिले लगवले गेले हा भारतीय संघाचा फलंदाज. तीच धावसंख्या मात्र पाहायला मिळते, दोन चेंडू अजूनही बाकी. तेजस चौधरी ऑन द स्ट्राईक मार, सूर्य फटका खेळला फायनलच्या क्षेत्रामध्ये, एक धाव तर मिळेलच, दुसरी धाव सुद्धा आरामात रीतीने पूर्ण करेल हा तेजस. निश्चितच सूर्य रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, दोन धावे धावसंख्या 36, परंतु लोएस्ट स्कोरिंग मात्र सामना पाहायला मिळत आहे. तर कालच्या दिवसात जर विचार केला तर कालच्या दिवसात 50, 35, 36 अशा धावा मात्र चेस झाल्या नव्हत्या, त्याची फलंदाजी करणारा संघ जिंकला होता. परंतु आजच्या दिवसात जर विचार केला, प्रथम प्रज्योत अंबिरे नसताना सुद्धा भावेश मेयरने मात्र सुरेख कामगिरी केली. निश्चितच पंचांचा इशारा येईल, या सीट इज व्हाईट रूल नंबर 22. तर निश्चितच भावेश मेयर आणि रोहन धोनी मात्र खूप चांगला खेळ केला, तितकी चांगली गोलंदाजी मात्र भावेश मेयर आणि मिथिलेश अंबिरेंनी करून दाखवली आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करून दिला. तसेच पुढचा चेंडू छोट्यापर्यंत चेंडू याला मात्र पाठविला, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 43 धावा, 44 धावांचं लक्ष ठेवलंय. निश्चितच एक्युरेट 7.1 सरासरी राखावी लागेल या बालक संघाला जर सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर. निश्चितच 2 ते 3 मिनिटं मात्र आपण एक चांगलं संगीत, मी डीजेला विनंती करेल, चांगलं संगीत वाजवायचं आहे प्रेक्षकांसाठी. थँक्यू.
हॅलो. पुढील होणारा सामना चॅलेंजर बनाम सागर. दोन्ही संघाचे कर्णधार चला नाणेफेकीसाठी यायचा आहे. सागर बनाम चॅलेंजर दोन्ही संघ नाही संघ कर्णधारांना विनंती आहे चला नाणेफेकीसाठी यायचा आहे. यस डीजे टुर्नामेंटला ओंकार पंडित निश्चितच जेव्हा जेव्हा आपली पहिली मीटिंग असते तेव्हा मात्र तेव्हा सांगून देतात की माझ्याकडून 5,000 रुपये फिक्स असतात निश्चितच. तसेच आपल्या गावातील निश्चितच दीपक दवळेने सुद्धा 500 रुपये लगेच त्वरित ताबडतोब दिले होते. यतीन जाधव 5,000, आदित्य पाटील 2,000, राहुल धर्मन 1,000, गौरव चौधरी 2,000. तत्पूर्वी जाऊ या सामन्याकडे. सचिन अकरेचा मात्र इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. रुपेश दालमेर जय राऊत मात्र ओपनिंग पेअर मैदानात. पहिला चेंडू शॉर्टपिट चेंडू हव्यामध्ये चेंडू बघूया जेलबाद होईल का. आणि निश्चितच कोणताही प्रयत्न एफर्ट मात्र दिसला नाही. दोन धावा तत्पूर्वी लगेचच पूर्ण होताना या पहिल्या चेंडूवर निश्चितच सागर संघाचा कर्णधार वैभव वाकरे मात्र हजर झालाय. तसेच चॅलेंजर संघाचा कर्णधार सागर दवणे सुद्धा हजर आहेत. मी विनंती करेल ओंकार पंडित उपाध्यक्ष या वरळ प्रीमियर लीगचे की त्यांनी टॉस करून घ्यायचं आहे. तसेच पुढचा चेंडू तेजस चौधरी पुन्हा ऑफ साईडला मारलेला चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रात एक धाव तर मिळालीच. सेफ फटका असेल निश्चित एक धाव. दोन्ही कर्णधाराला विनंती असेल. ओंकार पंडित उपाध्यक्ष मात्र जोडले जातील निश्चितच. एक मोठा सामना मात्र पाहायला मिळेल. या क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना असेल. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. टेल इज कॉल टेल. सागर संघ मात्र नाणेफेकी विजयी झालेले आहेत. हलक्या त्याने खेळलेला फटका एक धाव मिळेल. तर निश्चितच एक मोठा सामना मात्र आहे कारण की आजच्या दिवसातील हा शेवटचा क्वार्टर फायनल असेल. नंतर मात्र सेमीफायनलला सुरुवात होईल. प्रथम सागर संघाचा कर्णधार मी विनंती करेल वैभव वाकरेला की मात्र वाटते मागच्या वर्षी सुद्धा स्वतः कर्णधार असताना सेमीफायनलमध्ये आला होता. तर यावेळी मात्र काय प्रयत्न असेल ते आपल्याला सांगतीलच. धन्यवाद प्रीतम. मी गेल्या वर्षी प्रयत्न केला भरपूर प्रयत्न केला. माझ्या खेळाडूंनी मला साथ दिली. नशीब आमचं की आम्ही सेमीफायनलमध्ये हरलो. परंतु यावेळी टॉस जिंकून तुझा निर्णायक असेल कारण की टॉस खूप महत्वाचा असतो या सामन्यामध्ये. यावेळी मात्र उंचावर मारला फटका अमित तामोरे. या सीडी सुरेख जेल पकडतो. डीजे वाजणार नाही पर पुन्हा एकदा वैभव अकरेकडे जाऊया. टॉस जिंकून आपला निर्णय सांगायचा आहे. तर मी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करेन. निश्चितच सागर धवने समोरच्या संघांनी मात्र एक चांगला निर्णय घेतलाय कारण की मागच्या मॅचचा विचार केला. प्रहार संघांनी जवळजवळ 64 धावा पूर्ण केलेल्या त्याचा अंदाज घेऊन मात्र ते मैदानात उतरतील. तसंच तुझा संघ मात्र दोन सामने चांगल्या रीतीने जिंकला होता. जितेश दवणे मात्र खूपच फॉर्ममध्ये. त्याला मात्र तुझी आणि भूषणची साथ तितकीच चांगली आहे. तुझा काय प्रयत्न असेल या प्रथम बॅटिंग करताना? नक्कीच प्रथम हॅलो. नक्कीच प्रथम जितेशने मला खूप साथ दिली. या तो कालच्या मॅचला नव्हता काही कारणामुळे त्याला येता आला नाही. तर त्यामुळे आम्ही ती मॅच हारलो. मी सांगेल की समोरच्या टीमने आम्हाला फर्स्ट बॅट दिले आहे तर आम्ही जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करू. आणि या मॅचवर नजर काय असेल कारण की हा सामना असा आहे हा लीगचा सामना नाही आहे. जो सामना हरेल तो सरळ या VPLमधून बाहेर. एक वर्ष वाट पाहावी लागते या आपल्याला या टुर्नामेंटची. निश्चितच पूर्ण गावाचे एक सुरेख आयोजन असते त्यामुळे तुझा प्रयत्न काय असेल आणि किती धावापर्यंत मदन मारण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 50 ते 55 धावा बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही बोलल्याबरोबरने मागच्या वेळी पण मी सेमीफायनलला हरलो होतो त्यावेळी नक्कीच मी फायनलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा असतील या येणाऱ्या मॅच साठी. तर माझ्या संघाकडून चॅलेंजर संघाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू, ऑल द बेस्ट. गो टू डीजे. जितेशला मात्र सपोर्ट करतोय. निश्चित त्या खेळाडूचं नाव सुद्धा माहिती आहे, मला तरी समजलंय. निश्चित त्या खेळाडूचं नाव आहे अनिकेत मर्दे. निश्चित सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात या अनिकेतसाठी. एक चांगलं मात्र मनोरंजन करतोय, कारण की या दुसऱ्या वर्षी मात्र प्रयत्न केला होता तोच सचिन अकडे असेल, संदीप दालमेर असेल, परंतु यावर्षी नऊ नवीन मात्र खेळाडू मात्र प्रोत्साहन करत. अमित तांबरे पुलरलेंचा चेंडू सरळ बिरकावला फाईन लेगच्या डोक्यावरून, चेंडू जाईल तत्पूर्वी, मात्र दुहेरी धाव पूर्ण होईल का, कर्णावरचा खतरा आहे, परंतु दोन धावा निश्चितच पूर्ण केले जातात. निश्चितच दोन एक चांगले चषक मात्र आजच्या दिवसात आलेत. निश्चितच जे संघ मात्र अजूनही पुढच्या फेरीत येतील त्यांना मात्र या चषकावर नजर असेल. तसेच आता मात्र मिलिंद धर्मा नाईक ह्यांच्याकडून मात्र मालिकावीर ह्यासाठी मात्र दोन चषक आलेत. खूपच उत्कृष्टतेने मात्र चषक आहेत. मालदीर वाटे अंडर 22 जो सामना पावसाळी रबर बॉल ठेवले होते तेच चषक मात्र पुन्हा एकदा दिसतात. अबव 40 सुद्धा मालिकावीर आहे, आणि जो आपला रेग्युलर क्रिकेट आहे जो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी असेल त्याला ट्रॉफी असेल. थँक्यू. चव्वेचाळीस धावांचं लक्ष घेऊन उतरलाय बालक संघ दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू खराब पद्धतीचा, चांगला चेंडू होता परंतु चांगल्या रीतीने खेळला. लेग साईडच्या क्षेत्रात सुजल वनमळ येतोय, एकदा परिपूर्ण केलाय. धाव संख्येत एक निंबर, धाव संख्या पुढे सरसवते 8 धावा. पहिला हादरा मात्र लागला रुपेश यांच्या स्वरूपात. तेजस चौधरी पहिलं षटक मात्र चांगल्या रीतीने हाताळलं गेलं, एक गडी मात्र मिळविला आणि मात्र 9 विकेट पूर्ण केल्या तेजस चौधरीने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो मिस्टर अमित. चांगला चेंडू इथे मात्र खराब यष्टीरक्षक. तत्पूर्वी एक अनाउन्समेंट आहे, मिलिंद धर्मा नाईक याचं काल पॉकेट हरवलं आहे मालदीर वाटे या ग्राउंडवर. जर कोणाला सापडलं असेल त्यांनी आणून देते, जर पैसे जरी घेतले असेल कोणीतरी पैसे घ्या वाटलेस, परंतु त्याचे महत्त्वपूर्ण कार्ड आहेत, कारण की एक महत्त्व आधार कार्ड पॅन कार्ड असे महत्त्वपूर्ण कार्ड आहेत. कृपया कार्ड तरी आणून द्यायचे आहेत. कोणी असेल त्यांनी पैसे घेतले तरी चालेल, परंतु न कळत कमेटी बॉक्सकडे कोणीही आणून द्या, परंतु प्लीज सहकार्य करत आहे सर्वांनी. मिलिंद धर्मा नाईक याचं पॉकेट हरवलेलं आहे. तिसऱ्या चेंडूवर मात्र खराब यष्टीरक्षक पाहायला मिळाली हितेश मार्फत बायच्या स्वरूपात. एक धाव परिपूर्ण केलाय, धाव संख्या जाऊन पोचते 9 धावेंवर. आता मात्र मोठा फटका, चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा बाहेर, षटकार. यस विजय. पंधरा धावेंवर पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र जेल होईल का, जय राऊत बॅक टू द पवेलियन. यस विजय. पाहिलेला
असतं लक्ष, परंतु दोन महत्वाचे गडी तंबूच्या दिशेने परतत, परंतु एक मोठा गडी मात्र तंबूच्या दिशेत आहे. मिस्टर त्रिवनाल राऊत आकुड पद्धतीचा चेंडू फट समोर फेकून दिला लेग साइडच्या क्षेत्रात. साधा वाय एस डी चे चव्वेचाळीस धावांचं लक्ष ठेवलं. एकवीस धावा धाव फलकावर, चोवीस चेंडू तेवीस धावा. जर मागच्या चेंडूवर कमबॅक करता आलं असतं तर मात्र खूपच चुरशीचा सामना पाहायला मिळाला असता. तिसरा षटक प्रगती पथावर, प्रीतम तामोरे असतील आपल्या सोबत. थँक्यू निचिराज. अमित तामोरे मात्र खूपच महागडा ठरला जातो, कारण की एक परफेक्ट शॉट सिलेक्शन केलाय. मित्रांनो म्हणाले की जय राऊत आणि अनिकेत अंबिरेने, कारण की हा गोलंदाज असा होता जो फिरकी गोलंदाज, त्याला मात्र पुरेपूर फायदा घेत होता. त्या गोलंदाजावर मात्र हल्ला चढविला आणि धाव संख्या मात्र आकार दिला. निश्चितच 24 चेंडू 23 धावांची गरज काही होऊ शकते या मॅचमध्ये, कारण की मित्रांनो खेळ तसंच आहे, कधी लंकाला राजा तर राजाला कधी लंका बनवेल. निश्चितच पाहूया 24 चेंडू 23 धावांची गरज. आता पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतो आतिश चौधरी. चोवीस चेंडू तेवीस धावांची गरज, लेग ब्रेक टाकला चेंडू, हलक्या त्याने खेळतो निलेश दानवेर. निश्चितच मी तर म्हणाल की निलेशने हेच काम केलं तर खूपच चांगलं आहे, परंतु पाहूया तेवीस चेंडूवर बावीस धावा बनवेल का. अनिकेत अंबिरे मात्र थोडासा फॉर्म मध्ये आलाय या एका षटकारांवर. महेश अंबिरेकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आलंय या अनिकेतसाठी. निश्चितच आज मात्र थोडस बक्षिसांचं पारितोषिक थोडस जास्त मिळेलच या चांगला खेळणाऱ्या खेळाडूला. आज प्रेक्षकांची गर्दी निश्चितच हळूहळू होताना पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये ॲक्युरेट जर विचार केला 12:35 झालेले आहेत आणि तमाम सर्व क्रीडा रसिकांचं सर्व प्रेक्षकांचं महिला वर्गांचं मनापासून आभार करतोय. पुन्हा एकदा आतिश चौधरी समोर असेल, कृपया एक मिनिट थांबायचं आहे, तो छोट्या बोरग्यामध्ये त्याला बाहेर काढायचं येतात. तेवीस चेंडू 22 धावांची गरज. निश्चितच अजूनही जर सांगायचं झालं तर कर्णधार मात्र अजूनही मैदानात पवेलनमध्ये बाकी आहे, तो मात्र एक प्लस पॉईंट असेल. यावेळी शॉर्टविपर्यंत चेंडू हलक्या त्याने केला डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. बघूया निश्चितच दुहेरी धावांसाठी मात्र बचावला जातोय, एक धाव मिळेल. 22 चेंडू 21 धावांची गरज, काय होईल या मॅचमध्ये. जो बालक संघ आहे तो मला तरी वाटते जवळजवळ टुर्नामेंटमधून बाहेर पडलेला असा संघ होता, परंतु तो संघ मात्र सेमीफायनलमध्ये जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅन क्षेत्रामध्ये अमोल सातवे. थोडासा फंबलिंग होतोय, परंतु लेझी क्रिकेट दाखवतोय, रनआउटचा खतरा असेल. एकच धाव. तीन चेंडू झाले, चौथा चेंडू घेऊन येईल आतिश चौधरी. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, निश्चित चांगला क्रिकेट दाखवतो अनिकेत अंबिरे, कारण की शेवटपर्यंत जर सिंगल रोटेट करत राहिला तर सामना मात्र निश्चित त्यांच्या खिशामध्ये जाऊन बसेल. तत्पूर्वी अजूनही दोन चेंडू बाकी आहेत. 20 चेंडू 19 धावांची गरज, 25 धावा मात्र धावसंख्येवर लागले गेलेत.
पुढचा चेंडू पुन्हा एक दाडू पद्धतीने लेग ब्रेक सुरेख पद्धतीने हाताळला आदित्य चौधरीने. निर्धाव चेंडूची सांगता, फलंदाजाला मात्र वंचित केलं जाते. येणारे 19 चेंडू असतील, धावा करायचे 19. इथे मात्र मोठा फटका खेळला, बघूया तेजस चौधरी हजर आहेत. माझ्या वाटे जेलबाद होईल या सिटी इज गॉन. कम ऑन डीजे. चेंडू असतील 18, धावा करायचे 19. निलेश दानवेरच्या स्वरूपात गडी बाद झालाय. निश्चितच मैदानामध्ये आता ताबा घेतलाय स्वतः करणारा तृणाल राऊतने. निश्चितच मॅच जिंकून देईल का हा तृणाल राऊत, मात्र पाहायचं आहे, कारण की सुपर ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केलाय. परंतु हा महत्वपूर्ण सामन्यांमध्ये मात्र तेजस चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर येतोय. एखादी विकेट्स घेऊन हा सुद्धा तेजस मात्र या पूर्णपणे अजिंक्य संघाला जिवंत ठेवेल का ते मात्र पाहायचं आहे. पुढील जसा चेंडू हाताळ देईल तसं तुमच्यासोबत असतील मिस्टर प्रसाद तामोरे, एक उभरते हुए सितारे. जर तेजस चौधरीने ह्या षटकात हॅट्रिक पूर्ण केली तर अनिकेत पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. चौथा षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 5 हॅट्रिक मात्र पूर्ण केलं. चौथा षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर तेजस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 18 चेंडू मागे 19 धावा जमवाय. 18 चेंडू 19. प्लीज जे लेग साईडला जो लहान खेळाडू जात आहे त्याने सुद्धा हितेंद्र दानवेर तिथे लक्ष द्यायचं, त्याला काळायच्या बाहेर. आता मात्र सामन्याला सुरुवात. चौथा षटक प्रगतीपथावर. नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना कर्णधार तृणाल राऊत स्ट्राईक मार्कवर. 18 चेंडू 19 धावा. साईड स्क्रीनच्या समोर जो प्रेक्षक आहे साईडला जायचाय, जे प्रेक्षक आहेत त्यांना तिथून त्यांना काढायचे. सामन्याला मात्र सुरुवात. 18 चेंडू 19 धावा. लेकडर पद्धतीचा चेंडू इथे मात्र जेल सुटतोय. मोठा झटका मात्र लागला असता तृणाल राऊतच्या स्वरूपात. खरोखरच एक मोठा झटका, मनाला काही हरकत नाही. पहिल्या चेंडूवर जेल मात्र सुटतोय. जर तृणाल राऊत पवेलियन मध्ये आला असता तर मात्र प्रेशर मात्र बालक संघावर होत. 17 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा लेग कटर गोलंदाज मिस्टर 43 चौधरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, दोन चेंडूवर कमबॅक केलाय. 16 चेंडू 19 धावा. कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चुकतोय. 16 चेंडू 19 धावा. कोणता संघ इतिहास गाच रचवेल या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू हळूवारीतीने खेळलाय, एकदा परिपूर्ण केलाय. समीकरण आता मात्र 15 चेंडू 18 धावा. अनिकेत अंबिरे ज्याने मात्र लेग साईडच्या दिशेने एक षटकार लावला अमित यांच्या गोलंदाजीवर, त्यासाठी त्यांना महेश अंबिरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे आलंय. बघूया अनिकेत अंबिरे. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र पंचांकडे दाद मागितलाय. खूपच सुरेख गोलंदाजी चमार. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत, फक्त एक धावा खर्ची केलेत, 3 निर्धाव चेंडू. 14 चेंडू 18 धावा. इथे मात्र समीकरण बदलते.
पुन्हा एकदा चांगला चेंडू बघूया, रन आउट ची संधी, परंतु अनिकेत अंबिरे सुखरूपपणे पोहोचतोय. 13 चेंडू मागे 17 धावांची गरज, 13 चेंडू 17 धावा. आता मात्र मॅच मध्ये आणून दिलाय तेजसने 5 चेंडूवर 2 धावा खर्ची केल्यात. चांगला चेंडू आता मात्र स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतोय, एक धाव परिपूर्ण केलाय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण, 4 षटक संपलेत. आता मात्र 12 चेंडू मागे, 12 चेंडू 15 धावांची गरज एस डी जे. बारा चेंडू असतील, धावा करायचे 15 धावा पूर्ण करायचे या 12 चेंडू मध्ये. निश्चित 7 ची सरासरी राखायचे, 7.5 ची प्रत्येक चेंडूवर मात्र धाव येणं खूपच गरजेचं आहे. पाहूया हा षटक मात्र निर्णायक असेल. निश्चित सचिन अकरे पंचगिरी करताना हा हर्षद चौधरी तितका चांगला साथ मात्र पंचगिरी करतात. निश्चित आज प्रेक्षक मात्र जास्त दिसताना या अंतिम दिवसामध्ये. पाहूया पुन्हा एकदा आतिथ चौधरी सामना करेल अनिकेत अंबिरे. शॉर्टपर्यंत चेंडू याला मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निश्चितच एक धाव मिळेलच. 11 चेंडू मागे 14 धावा करायचे. तृणाल राऊतला मात्र पूर्णपणे मॅच बनवावी लागेल, कारण की एकेरी दुहेरीची मॅच आहे, परंतु सामना कसेही फिरवू शकतो हा अजिंक्य संघ, कारण की चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय मिस्टर आतिथ चौधरी. पण एकदा सूर्य चेंडू लेग ब्रेक हलकासा बाहेर काढतोय, अतिशय चांगली गोलंदाजी मात्र करतोय आतिथ चौधरी. मी मगाशी तुझा चर्चा करत होतो या गोलंदाजाबद्दल, अंडरम क्रिकेट जितका चांगला फिरवतो तितकाच ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा या वर्षी मात्र एवढे चांगला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आतिथ चौधरी. पुन्हा एकदा आतिश बनाम तृणाल. पण एकदा फिरला चेंडू हव्यामध्ये, चेंडू आहे बघूया षटकार जाईल का कॅच होईल, परंतु चेंडू मात्र आउट ऑफ द पार, तृणाल ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. चेंडू 8 डावांची गरज आहे, 9 चेंडू 8 डावांची गरज. कुतूहलाचं साम्राज्य मात्र निर्माण केलं जाते या वरूरच्या क्रीडांगणावर. आजचा मात्र शेवटचा दिवस, अंतिम दिवस. डीप पॉइंटला मात्र स्क्वेअर कट केले, सूर्य स्क्वेअर कट मात्र पाहायला मिळते. एक डाव तर मिळालीच, कुठलीही गरज दिसणार नाही, कारण की विकेट ठेवणं तितकंच गरजेचं. अतिशय चांगली फलंदाजी करताना अनिकेत अंबिरे आणि तृणाल राऊत. 8 चेंडू 7 धावा करायचे आहेत, काय होईल या मॅच मध्ये, येणारे 8 चेंडू सांगतील निर्णय. मात्र 2 संघ सेमीफायनल मध्ये जाऊन बसलेत, एक वॉरियर संघ अ गडातून वॉरियर संघ आलाय, तर ब गडातून प्रहार संघ आलाय. निश्चितच हा सामना चालू आहे, तो मात्र ड आणि अ मध्ये. निश्चित ड गडातील संघ येईल का पुन्हा एकदा अचा संघ, मात्र हा बालक संघ येईल ते मात्र पाहायचं आहे. निश्चितच अनिकेत काय करेल या चेंडूवर. पुन्हा एकदा डीप पॉइंट वर सूर्य फटका केला, अप्रतिम फटका, परंतु इतका चांगला जेल मात्र पकडू शकला नाही मिस्टर प्रणय वनमाडी. हा जेल मात्र पकडणं तितकंच गरजेचं होतं. 2 धावा मात्र पूर्ण करतय या चेंडू मागे, अवघ्या 5 धावा करायचे 6-7 चेंडू मध्ये. कॅच पकडायचं तर निश्चितच मॅच मध्ये पूर्णपणे आले असते. प्रणय वनमाडी मात्र चुकी करतोय, कारण की या मुवमेंटला मात्र कॅच पकडणं तितकं गरजेचं होतं. गोलंदाजाने मात्र त्याचं काम केलं होतं. 7 चेंडू 5 धावांची गरज, 5 धावा करायचे आहेत. पाहूया अनिकेत अंबिरे षटकार चौकार लगवून का एकेरी धावांवर मात्र भर देऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल ते मात्र पाहायचं आहे या चेंडूवर.
पण एकदा ऑडिओवर त्याने केलेला सूर्य एक अप्रतिम फलंदाजी मात्र करतोय. अनिकेत आंबेरे निश्चितच एकेरी धुईर जाऊ षटकार सुद्धा लगावलाय. एका षटकात चार धावा करायचे, चार धावा करायचे सहा चेंडू मागे. तत्पूर्वी जाऊया सुमधुर संगीतकडे, नंतर मात्र येईल तुमच्यासोबत असेल प्रसाद तामोरे. शेवटचं षटक प्रगतीपथावर, सहा चेंडू चार धावांची गरज. अनिकेत आंबेरे चांगल्या लाईन मध्ये दिसतोय, अप्रतिम अशी फलंदाजी, उत्तम दर्जाची फलंदाजी मात्र अनिकेत मार्फत पाहायला मिळते या सामन्यात. सहा चेंडू चार धावा, प्रणय येतोय गोलंदाजी मार्कवर, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र सीमारेषेजवळ, विजयी फटका, चार धावा. बालक संघ सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. हरलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आजच्या दिवसातला चौथा सामना रंगेल, चॅलेंजर बनाम सागर. चला सागर संघ मैदानात उतरायचा आहे, तत्पूर्वी जाऊया सुमधुर संगीताकडे. एस डी जे